आयुक्तांनी मानधनात कपात केल्याने महापालिकेच्या सर्व डॉक्टर्स लोकांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय. आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न देखील यावेळी केला. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत COVID-19 या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी BUMS, BHMS, BDS वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती विविध ठिकाणी करण्यात आली होती. सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिना 40,000 इतके मानधन द्यायचं ठरलं असताना 2 जुलैच्या आयुक्त यांच्या कार्यालयीन आदेशानुसार महिना 40,000 मानधनात कपात करून महिना 30,000 इतके मानधन केल्याचा आदेश आला. हा आदेश वैद्यकीय अधिकारी यांना मान्य नाही. या अगोदर देखील अशीच मानधन कपात करून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले होते, पण तेव्हा महापौर यांच्या आदेशानुसार 28 एप्रिलमध्ये COVID-19 प्रादुर्भाव संपेपर्यंतच्या कालावधीकरिता 40,000 इतके मानधन देण्याचं मान्य केले असता परत नवीन आदेश काढून वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानधन कमी केल्याचे पालिकेच्या डॉक्टर यांनी पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शेंडगे आणि सहकारी डॉक्टरांनी आपले भावना व्यक्त केल्या. 2 जुलैला आम्हाला एक DR प्राप्त झाला की ज्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुमची वेतन कपात करण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील आमची वेतन कपात करण्यात आली होती, परंतु महापौर मॅडमनी इथं मध्यस्थी घेऊन आदेश काढला होता की अशा पद्धतीने डॉक्टरांची पिळवणूक करू नकात आणि तुम्ही त्यांचा जो काही सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही त्यांना 40,000 मानधन हे देण्यात यावे. असं असताना देखील परत 2 महिन्याचा आम्हाला पगार दिलेला नसताना देखील परत आज जर का दुसरा आदेश काढून आमची जर का पिळवणूक चाललेली आहे तर मग ही अतिशय निषेधाची गोष्ट म्हणून आम्ही इथे समजतोय. याच्यामध्ये आम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं की शासनाच्या नियमाप्रमाणे 30,000 मानधन हे देणं गरजेचं आहे आणि शासनाने तसा GR पाठवलेला आहे. मग कुठल्या GR आधारावरती जेव्हा आम्हाला अपॉइंटमेंट दिली होती तेव्हा 40,000 रुपये देण्यात आले तो GR आम्हाला दाखवा आणि त्या GR आधारावरती जोपर्यंत आजपर्यंत आम्हाला जो पेमेंट मिळालेला आहे याच GR आधारावरती इथून पुढे देखील 40,000 मानधन हे आम्हाला देण्यात यावं. कारण महानगरपालिकेने वेळोवेळी सांगितलेली रात्री 12 वाजता देखील सांगितलेली कामं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी केलेली आहेत आणि अशा माध्यमातून जर का आम्ही इतकं चांगल्या पद्धतीने काम करून देखील आम्हाला अशा पद्धतीने कामाचा मोबदला जर का महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून मिळत असेल तर ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि हाच खेद व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही महानगरपालिकेमधले कोविड केअर सेंटर असेल, DCSC असेल किंवा UPSC असेल किंवा वॅक्सिनेशन सेंटरमधले डॉक्टर असेल तर या सर्वांच्या माध्यमातून आज आम्ही हा कामबंद आंदोलनाचा इशारा पुकारलेला आहे. निश्चितच आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की हॉनरेबल कमिशनर सरांकडून आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट इथे येईल. त्यांनी जी आम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबरपर्यंतचं वेतन हे तुमचं 40,000 राहील याच्या माध्यमातून जर का सरांकडून काही पॉझिटिव्ह गोष्टी जर का आम्हाला आल्या तर निश्चितच आम्ही आमचं कामबंद आंदोलन मागं घेऊ. मला महापालिकेला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही गरज सरो आणि वैद्य मरो ही जी म्हण आहे ती तुम्ही इथं सिद्ध करू पाहतात. आम्ही आपत्कालीन पद्धतीमध्ये जसं महानगरपालिकेला सहकार्य केलं तसं आयुक्तांना मला एक विनंती करायची की आम्हालाही सहकार्य करा, आमचं मानसिक बल वाढवा जेणेकरून आम्ही महापालिकेला सहकार्य करू. एवढीच विनंती सर्व चॅनलच्या माध्यमातून मला करायची आहे कारण आम्ही आज संपावर गेलो तर उद्या रुग्णांचे हाल होतील. वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आता सध्या वॅक्सिनेशनला गर्दी होत आहे. आधीच आपल्या सोलापूर महानगरपालिकेला वॅक्सिनेशनचा तुटवडा कमी आहे, म्हणजे तुटवडा आहे, वॅक्सिनेशन लवकर मिळत नाही आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करून त्यांना जर काढत असाल तर सोलापुरातील सगळ्या जनतेला सहकार्य कसं होणार. आज एक लसीकरणाचा माणूस वन फिरत आहे की मला कुठं वॅक्सिनेशन मिळू दे आणि अशा काळात जर तुम्ही डॉक्टरांनाच काढत असाल तर कोविड वाढण्यासाठी हे तुम्हीच जबाबदार राहताल याचं गांभीर्य आपल्याला असू दे. ते काही कोविड केअर सेंटर असू देत किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असू देत, UPSC असू दे, टेस्टिंगचं काम असू दे किंवा आता वॅक्सिनेशनचं काम असू दे, सर्व काम आम्ही या 1.5 वर्षामध्ये केलेलं आहे. असं असतानासुद्धा अचानकच 2 महिन्याखालीसुद्धा एकदा तुमचं 10,000 मानधन कपात करण्यात येईल म्हणून असा आदेश काढला होता. त्याच्यानंतरसुद्धा आम्ही असं एक निवेदन दिल्यानंतर कामबंद करण्याचा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर परत ते आदेश रद्द करण्यात आला होता. पण ते आदेश रद्द केल्यानंतर अजून 1 महिन्यासुद्धा मानधन दिलेलं नाही तोवर परत दुसऱ्यांदा आदेश काढलेला आहे की तुमचं मानधन कपात करण्यात येईल. मग हे काही गरज असतानासुद्धा असं वारंवार प्रत्येक महिन्यामध्ये आदेश कशासाठी काढतात हे काय आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही आहे आणि वरच्यावर आदेश काढून तुमचं मानधन रद्द करण्यात येईल, कपात करण्यात येईल असं सांगितलं जातं आणि असं करून आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानसिक पिळवणूक केली जाते. आम्ही आता 1.5 वर्षानंतर उलट मानधनामध्ये वाढ करायचं सोडून मानधन कपात करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलं आणि हे कशासाठी करतायत? म्हणजे डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना न करता तुम्ही जे सांगेल ते काम तुम्ही करत असतानासुद्धा ते वारंवार असं मानधन कपात करण्याचा आदेश ते देत आहे. ते आदेश त्यांनी देऊ नये आणि दिलेला आदेश त्यांनी रद्द करावा असं त्यासाठी आम्ही काल तुम्ही निवेदन दिलं होतं. मग जर आमचं जर संध्याकाळपर्यंत आमचं मागणे मान्य झालं नाही तर आम्ही आजपासून
काम बंद आंदोलन करना मैं इशारा काल दिला होता त्याप्रमाणे त्यांच्याकडून आम्हाला काही निरोप मिळाला नाहीये त्यामुळे आज आम्ही काम बंद आंदोलन सर्व वैद्यकीय अधिकारी सदर आदेशाचा पुनर्विचार न झाल्यास आम्ही सर्व बीएएमएस बीयूएमएस बीएचएमएस आणि बीडीएस वैद्यकीय अधिकारी 6 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आंदोलन सुरू केलं आहे आमच्या मागण्याचा योग्य ते विचार व्हावा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची चालवलेली मानसिक पिळवणूक प्रशासनाने थांबवावी अशी मागणी डॉक्टर यांनी केली आहे।